Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सुहास, हे सुहास, कुठे गेला सुहास? हा सगळा घरभर पाहतोय, कुठे दिसत नाहीये. सुहास, सुहास कुठे? अग कुठे आहे तुझा नवरा? असतील ना इथेच कुठेतरी असतील. सगळा खरा शोधतोय मी, तो कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला तो? अहो काय झालं, शांत व्हा. जोपर्यंत सुहास माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. कुठे आहे सुहास? थांबा अर्चना, सुहास तुला काही सांगून गेलाय का? कुठे गेलाय तो? नाही काही बोलले नाहीत. नाही आहे कुठे तो? पैसे का नाही दिले? कुठे आहेत पैसे? पैसे द्यायचे नाही म्हणून कुठेतरी लपून बसलाय. अहो काय बोलताय तुम्ही, माझा सुहास असं काही करणार नाही मला खात्री आहे. तो बँकेतच गेला असणार. कुठल्या बँकेत? नाव सांग. कुठल्या बँकेत गेलाय? अर्चना फोन लाव त्याला, फोन लाव, कुठे विचार त्याला. हो लागला का? लागला? फोनही लागत नाहीये. कुठे गेला हा? बघितलं चावी देण्याचे परिणाम? अगं आपल्या मुलीच्या लग्नासाठी 10 वेळा भिकाऱ्यासारखे त्याच्याकडे पैसे मागावे लागतात तरी मिळत नाहीये. बस आज मी सुहास कडनं पैसे घेणारच. बापू काका, ते अदिती तू जर मला समजवायला आली असशील तर मी तुझं ऐकणार नाही. नाही बापू काका, मी तर पैसे द्यायला आले. पैसे? हो अहो तुमचेच पैसे ते बापू काका. ते ना सुहास भाऊजींनी सेठकडे दिले होते तुम्हाला द्यायला. तू कुठे दिले? त्यांनी स्वतःहून माझ्याकडे का नाही दिले? कदाचित सुहास भाऊजींना तुमच्या समोर यायला कस तरी वाटत असेल. अगं मग ताईकडे द्यायचे, सिद्धूकडे का? सुहास पैसे देत नव्हता तेव्हा तुम्ही त्याला बोलत होतात, आता पैसे देतोय तरी बोलताय. अहो जरा तरी विश्वास ठेवा तुमच्या मुलावर. अगं होते पैसे तर मग अधिकारी दिले. सुहासच्या वागण्यामुळे असे प्रश्न पडतात. बापू काका आता दिलेत ना त्यांनी पैसे, हे घ्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा.